आज आम्हाला 10 ते 20 वर्षापासून अति त्रास आहे. तर 4 किलोमीटर रस्ता मंगरूळ घाट ते हाडोळी जागीर 4 ते 5 किलोमीटर रस्ता आमचा झालेला आहे. 1 किलोमीटर गावाला जायला थांबलाय. तर आम्ही शेतकऱ्या तुम्हाला सांगतो, शेतकऱ्यांना दोन्ही शेतकऱ्याच्या बाजूच्या शेतकऱ्यांना अडीला आहे. तर तिथं साखळी येऊन बसतो रस्ता आलेला आहे आणि तिथून पुढे गावचं परमपुकुरान दाखवले नकाशावर आणि त्या शेतकऱ्यानं मोजणी केली. तर बोरगावकर साहेब 2 वर्षापूर्वी आलते, ते शेतकऱ्यांना दगड टाकले, दगड उचलून घेणे आले आणि घेतो म्हणून घेतलं नाही. आणि आता आमचे शासन कोणी दखल घेणे आले. आम्ही परेशान आहोत, इथं झाले तिथं चले. आमचे दयाखान्यात फार लई पैसे चालेत आणि आम्ही आता 2 ऑक्टोबरला आमोरान उपोषणचा नीट रस्ता घ्या बघा. कोणत्या बी काही हे करू नका, नदीलेर उठते रस्त्यामध्ये आहे. उठू द्या रस्त्याला, रस्त्याचा काही धोंडे टाकलेले आहेत. हे पहिला रस्ता होता, पहिला नाही आता हिरकाड्याला इथं रस्ता. यासाठी तुम्ही भूमी अभिलेखला म्हणजे मोजमापणी केली का, रस्त्याची किती आहे, शिल्लक जागा किती आहे, असं काय कुठं मारलेत का? ते कुठं मारले शेतकऱ्यानं, त्या शेतकऱ्यानं त्याला होती तर कुठं मारून भूमी अभिलेखला मोजणी केली एका महिन्यापूर्वी. तर ते शेतकरी आरमुट भाषा वापरायचं, हे कुठं नव्हतं, ते कुठं नव्हतं आणि इथून कुठं आहे, तिथून कुठं आहे. गावातील सरपंच, तांडापुक्ते अध्यक्ष काय म्हणतात? काय म्हणजे तुम्ही शेतकरी रडे राहा, आम्ही तुमच्या पाठिंबा आहोत. तर आम्हाला पुढाकार ज्यांचं जे काम आहे ते करत नाही ना, तुम्हाला काय म्हणजे भांडण लावायचं काम झालंय? हा मग ते कोणीच पुढाकार घेणार आले गावातलं. आमचं कमीत कमी तिथं सलगरवाडी रामवाडी हाय अंतर्गत 75% लोक जातात येतात त्या रस्त्यानं, 75% गाव आणि मोठा रस्ता साखळीचा रस्ता आहे. आणि तिथं परमपुकरान 5 एकराचा पट्टा दाखिला आहे सर, 5 एकराचा परमपुकरा असा पट उल्लेख आहे नकाशावर. तर याची शासन कोणीच दखल घेणं आले, काहीच करणं आले. आम्हाला फार अति त्रास आहे. लेकरं बाळाचं सलगरवाडीची लेकरं, रामाच्यावाडीची लेकरं शाळेला येतात आणि याच्यात आमच्या पाठीशी गावाले कोणीच नाही. तुम्हाला सांगतो आमच्या आम्हाला शेतकरी तेवढे हा तिकडं तर मग शेतकरी हात तर तुम्हाला सांगतो जरा सर्वसाधारण शेतकरी तेवढे अडाणी माणसं आहेत. तर बायापूर तुम्हाला सांगतो गुडघ्यात त्या चिखलातून जातात त्या शाळेला सर. लहान मुलं आहे सर, सलगरवाडीचे आहेत, रामवाडीचे आहेत सर. कोणीच लक्ष द्यायला तयार नाही सर. तहसीलदार साहेब नाहीत, तलाठी साहेब नाहीत, कोणीच नाही. कोणते आमदार नाहीत, खासदार नाहीत, कोणीच नाही. मुख्यमंत्री साहेब तर कोणी लक्ष देत नाही तिकडे. शेतकऱ्याला सर लाईटीची गरज आहे. तिथून सर वाटाची इतकी परेशानी आहे मराठवाड्यामध्ये की अत्यंत परिस्थिती खराब आहे सर. सर असं आहे की तिथं सध्या परिस्थिती बघायला पण तेवढे असे प्रत्यक्ष कोणी येणं गेले, खूप आम्ही बेजार आहोत. त्याच्यासाठी आम्ही अमरवन पोषण करायचं जरा ठरवलेलं आहे 2 तारखेला. त्याचे सरकारनं थोडं लक्ष द्यावं. सध्या आमची परिस्थिती बेकार झालेली आहे, त्या रस्त्यावर चालायला सुरू केलं सर. काय नीट रस्ता घ्या बघा. रस्ता कोणत्या बी काही हे करू नका, नदीलेर उठते रस्त्यामध्ये आहे. उठू द्या रस्त्याला, रस्त्याचा काही धोंडे टाकलेले आहेत. हे पहिला रस्ता होता, पहिला नाही आता हिरकाड्याला इथं रस्ता. तुझं कुठं राहा, तिथं जाय मला येऊ नको. म्हणजे तुझं